वास्तुदोष निर्माण करणाऱ्या या 13 वस्तू आजच घराबाहेर काढा. वास्तुदोष निर्माण करणाऱ्या घरात ठेवलेल्या 13 वस्तू आजच घराबाहेर काढा. नकारात्मक शक्ती संपवून टाका. घराचा प्रत्येक भाग नियमानुसार बनवणे अत्यंत आवश्यक आहे. इतकंच नाही तर घरात योग्य वस्तू ठिकाणी ठेवणे ही खूप गरजेचे आहे. अन्यथा चुकीच्या ठिकाणी ठेवलेल्या वस्तू घरातील लोकांना खूप त्रास देतात. घरात गरिबी आणतात. घरात सतत भांडणे दुरावा निर्माण होतो. वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या काही गोष्टी खूप नकारात्मक ठरतात. म्हणून या गोष्टी घरात कधीही ठेवू नये. 1. तुटलेली भांडी. तुटलेली भांडी, तडा गेलेली किंवा चिरा पडलेली भांडी, दांडा तुटलेले कप आपल्याला आवडतात म्हणून आपण असेच ठेवतो. पण असे कप घरामध्ये ठेवणे अतिशय चुकीचे आहे. यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो. अशी भांडी किचनमध्ये कधीही ठेवू नका. तुटलेली भांडी घरात गरिबी आणतात. अशी भांडी लगेच काढून टाका. असे केल्याने घरात भांडणे व कलह वाढतो. घरामध्ये अशांततेचे वातावरण निर्माण होते. असे म्हणतात की फुटलेली भांडी संसारात ठेवल्याने संसारही फुटकाच होतो. अशी मान्यता आहे. 2. देवी देवतांना वाहिलेली फुले, नैवेद्य या गोष्टी अनेक दिवस प्लॅस्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात. हे निर्माल्य यावेळीच घराबाहेर टाकले जात नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. अशा गोष्टीमुळे घरात कटकटी बांधणे, वादविवाद झाल्याशिवाय राहत नाही. तसेच वात लावल्यानंतर जळालेले काड्या तशाच घरामध्ये दिवसेंदिवस राहतात. त्यांच्यामुळे जास्तीत जास्त निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते. अशा जळालेल्या काड्या वेळोवेळी फेकून देत चला. 3. जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये. असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते. त्यामुळे पैसे येण्याचे स्तोत्र बंद होऊ लागतात व घराच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात. त्यामुळे वर्ष संपता जुने कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून देणे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे. 4. घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधलेली जाते. ही लिंबू मिरची 1 आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नये. लिंबू खराब झाल्यावर, मिरची सुकून गेल्यावर त्याचे परिणाम उलट होण्याची शक्यता जास्त असते. कारण ते खराब झाल्यावर त्याच्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते. तसेच वेळेत विसर्जन करावे, अन्यथा फायद्याऐवजी तोटे होऊ लागतात. 5. देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती, म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती व पोठो घरात ठेवणे यांनी देवदोष लागतो. तसेच घरातील बेडरूममध्ये एकाही देवी देवतेचा पोठो नसावा. म्हणजे अगदी तो पोठो कॅलेंडरवर जरी असला तरी असे कॅलेंडर बेडरूममध्ये ठेवू नये. घरात अनेक समस्या निर्माण होतात. एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणेसुद्धा टाळावेत. नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहते पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्यात. स्वयंपाकघरात, मंदिर, स्वयंपाकघरात कधीही देवघर असू नये. वास्तुशास्त्रानुसार हे देखील खूप अशुभ आहे. अनेक वेळा स्वयंपाकघरात लसूण, कांदा इत्यादींचे प्रतिशोधात्मक अन्न तयार होते. त्यामुळे घरात देवींची मूर्ती किंवा चित्र ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते. देवी देवतांचा कोप होऊ शकतो. 6. गुलाब आणि कोरफड वगळता काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नयेत. याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात. सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते. आजारपणं पाठीशी लागते. नको तिथे नको तेवढा खर्च होत जातो आणि आपल्याला समजतही नाही. या गोष्टी कशामुळे होत आहेत? पैसा आणि धन या गोष्टींवर वाया जातो. 7. काटेरी झाडांप्रमाणे ज्या झाडाचे पान तोडल्यानंतर दूध म्हणजे पांढरा चीक निघतो असे झाडेसुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नयेत. 8. तडा गेलेले किंवा फुटलेले आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. खरे तर घरात काच फुटणं अशुभ नसतं, परंतु फुटलेली काच घरात ठेवणे अशुभ असतं.
फुटलेली काच घरात ठेवल्यामुळे नाना प्रकारच्या समस्या उद्भवतात. फुटलेली काच घरात ठेवल्यामुळे प्रखर अशी निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते. ही ऊर्जा चालू कामे बंद पाडते. प्रत्येक कामात अपयश येऊ लागते. घरात रद्दी आणि अनावश्यक वस्तू ठेवू नका. ज्या वस्तू लागत नाहीत आणि आपण बरेच वर्ष वापरलेल्या अशा वस्तू शक्यतो घरात ठेवू नका. तुम्हाला जर खूपच आवडत असतील तर अशा वस्तू वेळोवेळी स्वच्छ करून जा. जर धूळ खात पडलेल्या असतील तर मात्र त्यांच्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी सामावलेली असते. तुटलेल्या कांगव्याने केस विचारू नयेत आणि तुटलेले केस घरामध्ये 18 दिवसांपेक्षा जास्त ठेवू नयेत. यामुळे तीव्र नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे पैसा येण्याच्या मार्गामध्ये अनेक अडथळे निर्माण होतात आणि हवी तेवढी आवक घरामध्ये येत नाही. तुटलेल्या कांगव्यामुळे कुटुंबातील सदस्यांना गरिबाचा सामना करावा लागतो. 9. फाटलेले जुने कपडे. उगीच आपल्याला आवडतात म्हणून आपल्याला जपून ठेवायचे असतात, परंतु अशा फाटलेल्या कपड्यांमुळे घरांमध्ये वास्तुदोष निर्माण होतो. त्यामुळे अशा चिंध्या घरामध्ये ठेवू नयेत. असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात, कौटुंबिक कलह हा निर्माण करतात. अशी कपडे जर तुम्हाला वापरायची नसतील तर तुम्ही इतरांना देऊ शकता, पण इतरांना कपडे देताना मिठाच्या पाण्यातून पिळून स्वच्छ वाळवून मगच द्यावे. त्यामुळे तुम्हाला कोणतेही नुकसान होणार नाही. 10. बंद पडलेले किंवा बिघडलेले घड्याळ घरात पडून असेल तर चांगले चाललेले वेळ वाईट वेळेत रूपांतर होते. सोबत अशी घड्याळ ताबडतोब दुरुस्त करून घ्यावेत. दुरुस्त करणे शक्य नसेल तर घराबाहेर काढावेत. तसेच घड्याळ ही वस्तू कधीही कोणाला भेटवस्तू म्हणूनही देऊ नये, कारण आपली चांगली वेळ आपण दुसऱ्याला देत असतो असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे भेटवस्तू म्हणून घड्याळ कधीच कोणाला देऊ नये. 11. पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे. पाकिट फाटलेलं असेल, खराब झालेलं असेल तर ताबडतोब बदलावे, कारण लक्ष्मीला सदैव स्वच्छ निर्मळ अशी जागा आवडते. आवश्यक वस्तू, पैसे आणि लक्ष्मीच्या संबंधित वस्तू पाकिटात ठेवाव्यात. उगीच नको त्या चिठ्ठी आणि कोणतेही कशाची बिलं आपण पाकिटामध्ये ठेवत असतो. यामुळे पैसा पाकिटामध्ये टिकत नाही, कारण रद्दी सामान पाकिटमध्ये ठेवल्यामुळे लक्ष्मी नाराज होते. पाकिटात नेहमी पैसे आणि पैशाची संबंधित गोष्टी ठेवाव्यात, जसे की ATM. इतर अनावश्यक वस्तू पाकिटामध्ये ठेवू नयेत. पाकिट स्वच्छ साफ सुथरे असेल तर पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो. पाकिट पैशाने सदैव भरलेले राहते. 12. पैशाचे कपाट म्हणजे तिजोरी. देखील खराब झाले असेल तर बदलावी. तिजोरीत पैसे शेजारी इतरांना आवश्यक वस्तू ठेवू नये. पैसे, दागदागिने, बँक पासबुक, चेकबुक, तिजोरी व्यवस्थित ठेवावे. तिजोरी विस्कळीतपणा असेल तर जास्त थेट प्रभाव लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही. 13. घरात कोळीची जाळी होऊ देऊ नये, कारण अन्यथा घरातील व्यक्ती सतत कोणत्या ना कोणत्या संकटामध्ये घेतल्या जातात. चांगली वेळ वाईट वेळेत बदलते. घराला वास्तुदोष लागतो. नको त्या गोष्टीवर वायफळ खर्च करावा लागतो. त्यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो. घरामध्ये दिवसेंदिवस कचरा साठवून ठेवू नका. घरामध्ये साठवलेला कचराच घरामध्ये अनेक गरिबी आणतो व प्रखर वास्तुदोष निर्माण होतो. तसेच मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर लगेच कचराकुंडी किंवा चप्पल बूट इत्यादी वस्तू ठेवू नका. त्या वस्तू मुख्य प्रवेशद्वारापासून लांब ठेवा. मुख्य प्रवेशद्वार हे सुशोभित असावे. असे प्रवेशद्वार लक्ष्मीला आवडते आणि ती प्रसन्न होऊन आपल्या घरात प्रवेश करते. 14. शिळी भिजवलेली कणिक वास्तुशास्त्रानुसार रात्रभर पीठ फ्रीजमध्ये ठेवू नका. असे केल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहते. शिळ्या रात्रभर भिजवलेल्या कणकेवर फक्त पितरांचाच हक्क असतो असे म्हटले जाते, आणि नंतर त्याच कणकेची चपाती बनवून खाल्ल्यानंतर प्रखर पितृदोष लागू शकतो. तर दुसरीकडे शिळी पिठं वापरल्याने कॅन्सरसारखे आजारसुद्धा होतात. 15. घरात वाहते पाणीच
वाहते पाण्याचे चित्र, अकराळ विकराळ प्राणी, युद्धप्रसंग रडणाऱ्या उदास स्त्रियांचे पोठो असे वातावरण असणारे चित्र नसावे. असे चित्र बघताच माणसाच्या मन उदास होते आणि त्या व्यक्तीला घरामध्ये कोणतेही काम करण्याची इच्छा राहत नाही. सतत आळस असल्यामुळे जाणवते आणि आजारी असल्यासारखे वाटते, सतत निगेटिव्ह वाटते. त्यामुळे अशी चित्रे उगीच आपल्या घरात एक प्रकारचा तणाव निर्माण करत असतात. 16. वापरात नसलेली फर्निचर, इतर वस्तू वेळेत बाहेर घराबाहेर काढा. खूप जुने झालेले किंवा भेगा पडलेले वस्तू किंवा भेगा पडलेलं चिरलेले फर्निचर उगीच आवडतं म्हणून अजिबात घरामध्ये साठवून ठेवू नका, कारण यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो. अशा तुटलेल्या वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो, अधोगती वाढते, प्रगती बंद होते. आपण स्वतःच या गोष्टींसाठी कारणीभूत असतो आणि गरिबीला ओढवून घेत असतो. 17. तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्प्यांचे कपाट बनवले असेल तर अशा कपाटाला दरवाजे किंवा काच लावले नसतील तर या पुस्तकातील ऊर्जा घरात विखुरते आणि घरातला पैसा पाण्यासारखा वाया जातो. जी पुस्तकं खूप जुनी झालेली आहेत, खूप दिवस उघडूनसुद्धा बघितलेली नाहीत, अशा पुस्तकांमध्ये निगेटिव्ह ऊर्जा जास्त साठवलेली असते. अशी जुनी पुस्तके रद्दीला टाकून द्या जी तुम्हाला वर्षानुवर्ष लागत नाहीत, किंवा अशी पुस्तकं तुम्ही उघडून बघतच नाही. जर तुम्ही ते पुस्तक कधीतरी वाचत असाल तर ती पुस्तक वेळोवेळी स्वच्छ करून उघडून त्याच्यावरील धूळ झटकून ठेवून द्या. त्यामुळे त्यांच्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी राहणार नाही. यामुळे घरात सततचे वादविवाद निर्माण होतात आणि घरामध्ये अशांततेचे वातावरण निर्माण होते. 18. औषधे, कीटकनाशके, बाथरूम टॉयलेट स्वच्छ करणारे रसायने, मच्छर दूर ठेवणारे कॉईल, या सर्व वस्तू स्वयंपाकघर किचनमध्ये चुकूनही ठेवू नये. शक्यतो या सर्व वस्तू घराच्या सुरक्षित ठिकाणी ठेवा. मुलांचा हात पोहोचणार नाही अशा बंदिस्त जागी ठेवा. औषधे किचनमध्ये ठेवल्यामुळे घरातील व्यक्तींना जेवणासारखे औषधे खाण्याची वेळ येते, त्यामुळे औषधे कधीही किचनमध्ये ठेवू नये. 19. जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा किंवा आर्थिक समस्या उद्भवत असतील तर मेंदी आणि केळीची वनस्पती लावा. तसेच घरामध्ये पैशाचा अनुकूल पुरवठा व्हावा यासाठी घरामध्ये मनी प्लांट देखील लावा. जसे जसे मनी प्लांट फुलत जाते, वाढत जाते, तसं तसं तुमचा संसाराचा विस्तार होत जातो. संसार वाढत जातो, वास्तूमध्ये पंचतत्वांचा समावेश होत असतो आणि चांगल्या तसेच सुरक्षतेसाठी याचं संतुलन ठेवून गरजेचं असतं. केव्हा केव्हा भिंतीवरील चित्र देखील एखाद्याच्या आरोग्यात फायदेशीर ठरतात. माहिती आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.